राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती सातत्यानं आरोप केले जाते आहे. धनंजय मुंडेंचंही प्रकरण अशी प्रकरण ज्या राष्ट्रवादीचेच नेते नाही तर महाविकास आघाडीतले, महाविकास आघाडी म्हणून हे सगळा प्रकार सुरू आहे. पण ठीक आहे, काही गोष्टी खाजगी असतात, काही गोष्टी कौटुंबिक असतात, त्या त्याच पातळीवरती सोडवायच्या असतात. आणि ते ज्या असतात ते कोणी नेते असतील, अभिनेते असतील, अजून कोणी असतील, तर त्या त्यांच्यावर सोडल्या पाहिजे. जर काही कुठल्या प्रकरणामध्ये काही कायद्याचं उल्लंघन झालं असेल तर कायदा आणि ते पाहतात. पण अशा कौटुंबिक गोष्टीमध्ये ज्या प्रकारे आता सुरू आहे त्याच्यामध्ये राजकीय भूमिका आणणं कोणीही हे योग्य वाटत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा त्यावेळेला काही भूमिका घेतल्या होत्या या संदर्भात. धनंजय मुंडेच्या बाबतीत जी सध्या चर्चा सुरू आहे, मला असं वाटतं हे आपण धनंजय मुंडेंवरच सोडलं पाहिजे. हा पूर्णपणे त्यांचा व्यक्तिगत कौटुंबिक प्रश्न आहे आणि ते त्यातून मार्ग काढतील. आणि शेवटी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्वसुद्धा सुजाण आहे, प्रगल्भ आहे. काय निर्णय घ्यावेत काय नाही घ्यावेत याचा अनुभव सगळ्यात जास्त जर कोणाला असेल तर तो राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना आहे. पण आता चरित्र हरणापर्यंत हे होतच राहणार. पण असं काही केलं आणि असं केल्यामुळे जर वाटत असेल की महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत येईल तर तो भ्रम आहे. तर मात्र प्रगल्भ राजकारण धर्म यांनी धोक्यात येतो सर राजकारणामध्ये. तक्रार देखील दाखल करून घेतली नाहीये तर पोलिसांचं हे एवढं तरी कर्तव्य होतं की बलात्काराची तक्रार नाही. नाही, मला याच्यावरती कायदेशीर बाबी मला काहीच माहित नाही. सर, अशा प्रकारे एखाद्याच्या चरित्रावरती विरोधी पक्ष आरोप प्रत्यारोप करत असेल कोणी, मला वाटत नाही की विरोधी पक्षाने थेट आरोप केलाय. पण राजकीय पूर्णपणे हा विषय राजकीय नसून कौटुंबिक, एवढंच मी सांगतो. राजकीय विषयामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप करायला हरकत नाही. पण कौटुंबिक विषयामध्ये कोणीही राजकारण करू नये, हे राजकारणाचे विषय नसतात. कारण जसं काल जयंतराव पाटलांनी सांगितलं की राजकारणामध्ये उभं राहण्यासाठी, शिखरावर जाण्यासाठी खूप कष्ट पडतात, खूप संघर्ष करावा लागतो. आणि ते एका क्षणामध्ये त्याच्यावर असे चिखलफेक करून किंवा ज्या गोष्टीमध्ये कमी जास्त प्रमाणात बोलून त्या माणसाचं आपण संपूर्ण जीवन त्या कुटुंबाचं उद्ध्वस्त करत असतो, हे राजकीय लोकांनी आपापसात करू नये. हे आम्ही बाळासाहेब ठाकरेंकडून शिकलेलो आहोत, हे आम्ही शरद पवारांनी आम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हा विषय कौटुंबिक असेल तर त्याचा संदर्भातला जी भूमिका आहे ती त्यांना ठरव. सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही कृषी कायद्यांना स्थगिती दिली, यानंतरही सरकार आपल्या अडमुटे धोरणावर केंद्र सरकार ठाम असल्याचं तुम्ही आज सामनामधनं लिहिलंय. आता केंद्राला असं वाटतंय की शेतकरी अडमुटे आहेत, शेतकऱ्यांना वाटतं केंद्र सरकार अडमुटे आहे. त्यातून प्रश्न कसा निघणार? मुळात शेतकऱ्याने सर्वोच्च न्यायालयात जाऊन कोणतीच मागणी केलेली नाही, त्यांनी सरकारकडे मागणी केली की तिन्ही कायदे रद्द करा. कायदे न्यायालयाने बनवलेले नाही आहेत, कायदे संसदेने बनवले आहेत, सरकारने बनवलेले आहेत आणि मागणी सरकारकडे आहे. जी एक कमिटी स्थापन केलेली आहे न्यायालयानं, हे तिन्ही सदस्य, चारही सदस्य हे कालपर्यंत कृषी कायद्याचे समर्थक आहेत किंवा होते. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना कोणता न्याय मिळणार ही शेतकऱ्यांची भूमिका आहे. सरकारनं जर एक पाऊल पुढे टाकलं तर सरकारचं सरकारवरती का आकाश कोसळणार नाही. सरकार अत्यंत मजबूत आहे, केंद्र सरकारला 5वी बहुमत आहे. त्याच्यामुळे माघार घेतल्याने सरकार कोसळेल किंवा प्रतिमा मलिन होईल असं नाही, किंबहुना सरकारची प्रतिमा अधिक तेजानं तळपून निघेल शेतकऱ्यांसाठी दोन पावलं माघार घेतली तर. सर, तुमच्या जुन्या मित्र पक्षाला संक्रांतीच्या काय शुभेच्छा द्या? म्हणजे केंद्र सरकार माघार घेत नाही का शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर असं मला वाटतं का? लेड बॅक ॲटिट्यूड अजून आहे का? घ्यायला पाहिजे. माघार घेण्यापेक्षाही समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे. मी माघार हा शब्द वापरणार नाही, कारण सरकारने केलेला कायदा आहे. जरी आम्ही विरोधी पक्षात असलो तरी सुद्धा मला असं वाटतं सरकारने 3 कायदे संसदेमध्ये मंजूर केलेले आहेत, पण ज्यांच्यासाठी केले आहेत ते शेतकऱ्यांना मंजूर नाही आहे. त्याच्यामध्ये तडजोड किंवा समन्वय करणं म्हणजे माघार असं म्हणत नाही. आता तुम्ही म्हणाल काय शुभेच्छा दिल्या? मित्र पक्ष जुना नाही, जुना असं म्हणत नाही मी. राजकारणामध्ये कोणीही कायमचा शत्रू आणि मित्र नसतो.
राजकारण जे आहे देशाचं आणि महाराष्ट्राचं हे एकमेकांना पूरक असतं. भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही 25 वर्ष फार जवळून काम केलेलं आहे, एकत्र काम केलेलं आहे. आम्ही त्यांना त्या अर्थाने विरोधी पक्ष मानायलाच तयार नाही. राजकारणामध्ये जरी विरोधी पक्षात असले तरी एकमेकांचे सहकारी असतात, तेव्हा मी विरोधी पक्षातल्या माझ्या सहकाऱ्यांना सदैव त्यांनी गोड राहावं, गोड बोलावं, गोड हसावं, सरकारच्या बाबतीत गोड विचार करावा, सकारात्मक विचार करावा आणि महाराष्ट्राला गोड दिवस यावेत अशी भूमिका घ्यावी. सर, एक शेवटचा प्रश्न. सर, नवाब मलिक असतील किंवा धनंजय मुंडे असेल, त्यावर मोठे आरोप झाले आणि आज तुम्हाला यांचा बचाव करावा लागतोय, दोन मंत्र्यांचा आपल्या महाविकास आघाडीतल्या पक्षाने. हा बचाव कुठे आहे? ही भूमिका बचाव बघा की नवाब मलिक यांच्या कुटुंबातल्या एका सदस्यावरती काही कारवाई झाली आहे केंद्रीय पथकाने केली. आता ह्यात कळते नक्की काय आहे. नवाब मलिक हे सातत्यानं महाविकास आघाडीची बाजू भक्कमपणे मांडत असतात. आता नक्की काय आहे हा विषय मला माहीत नाही, पण असं ठरवून 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 जे चाललं आहे. आता आजसुद्धा मी पाहिलं की तृणमूल काँग्रेसच्या एका प्रमुख नेत्यावरतीसुद्धा ईडीनं धाडी घातली. ह्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण होतो. हे काय ठरवून टार्गेट केलं जातं का कोणाला? पण ह्या राजकारणामध्ये अशा गोष्टी जेव्हा केंद्रात आणि राज्यात वेगळी सरकारं असतात